नमस्कार, आज आपण बनवणार आहे नवरात्रासाठी लागणाऱ्या फराळाचे जवस, शेंगदाणे आणि हावरी घालून लाडू। चला आता आपण साहित्याची ओळख करून घेऊ। इथं मी एक वाटी जवस भाजून घेतलेले, शेंगदाणे पण भाजून घेतलेले आणि हावरी भाजून घेतलेली आणि हा एक वाटी गुळ घेतलेला आहे। चला आता आपण सुरुवात करूया। आता आपण हे मिक्सरमधून दळून घेणार आहे। बघा इथं आपलं हे दळून झालेलं आहे व्यवस्थित, एकदम असं बारीक दळून घ्यायचं। आता आपण इथं हा गुळ घेतलेला आहे त्याचा पाक बनवून घेऊ। त्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे ना, अर्धी वाटी आपण पाणी टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये हा एक वाटी गुळ घालून घेऊ आणि याचा व्यवस्थित पाक बनवून घ्यायचा। आता आपला हा पाक व्यवस्थित झालेला आहे, हे बघा। आता आपण याच्यामध्ये ते दळून घेतलेलं याच्यात टाकून घेऊ। हे बघा आता आपण हे याचा गॅस बंद करून टाकू। आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये एक चमचा, चवीसाठी एक चमचा आपण तूप घालून घेणार आहे। तुपामुळे एकदम छान अशी चव येते आपल्या या लाडूला, हे बघा। आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि याचे लाडू बांधून घ्यायचे। आता असं आपण हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं। थोडं थंड झालं का मग याचे व्यवस्थित लाडू बांधून घ्यायचे। आता आपण याचे इथं छोटे छोटे लाडू बांधून घेऊ असे। ज्यांचे केस गळत असेल ना, ते हे जर लाडू जर खाल्ले ना तर ते केस गळायचे थांबते त्यांना। हे लाडू आपण अवश्य खायचे। आता नवरात्राच्या उपवासासाठी सुद्धा हे लाडू चांगले आहे, पौष्टिक आहे एकदम। आता आपण असेच सगळे हे लाडू बांधून घेऊ। आता आपल्या इथं हे लाडू बनून झालेले। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।